आता एका जेडीयू आमदाराचा मुजोरपणा पहा. जेडीयू आमदार सरफराज आलम याला एका महिलेशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पक्षातून निलंबित करण्यात आलंय. राजधानी एक्सप्रेसमध्ये आपल्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा गुन्हा एका महिलेने नोंदवली होती. त्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरोपी आमदार असलेल्या आलम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आलम यांना नोटीस बजावली. 17 जानेवारीला आलम यांनी आपले वडील आणि खासदार मोहम्मद तस्लिमुद्दीन यांच्यासमवेत एक्सप्रेसमध्ये एका पती पत्नीशी गैरवर्तणूक केली. तिकीट न काढता प्रवास करणं आणि नशेत असल्याचा आरोपही आलम यांच्यावर करण्यात आलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.